कारंजा लाडपासून काही अंतरावरच ग्राम पानविहीर येथील नागरिकांची मागील 4 वर्षापासून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. मात्र पाणी पुरवठा विभागाने एका विहिरीवरून गावामध्ये नळ योजना राबविली आहे. मात्र त्या विहिरीवरून पाणी पुरवठा विभागाचा ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे इतर ट्रान्सफॉर्मर वरून वीज घेऊन विहिरीवरील पंप चालतो. सदर ट्रान्सफॉर्मर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीचे पाणी चालत असल्यामुळे ट्रान्सफॉर्मरवर ओव्हरलोड होत असल्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो व त्याचा परिणाम ग्रामस्थांच्या पाणी पुरवठ्यावर होतो. मागील 4 वर्षापासून पाणविहीर पाण्याचा टँकर बोलावा लागतो. या पाणी टंचाईला कंटाळून 20 नोव्हेंबर रोजी बालविहीर येथील महिला व पुरुष कारंजा विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकले. वितरण कंपनीच्या कार्यासमोर ठिय्या मांडला. वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजपूत यांना भेटण्यासाठी जमाव गोळा झाला. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार राजपूत यांनी हे आम्ही कार्यालयावर पोहोचल्या आधीच तिथून निघून गेले. त्यामुळे अभियंता ढोले यांना ग्रामस्थांनी या प्रकरणाचा जाब विचारला व आजच्या आज आम्हाला पाणी पुरवठा विहिरीवर नवीन ट्रान्सफॉर्मर बसून द्या असा आग्रह केला. आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही कार्यालयाचा टाळा ठोकून बसणार. क्या प्रॉब्लम है बताओ? तो हमारे गांव में पानी नहीं है ना, पानी भरेंगे कि मजदूर करेंगे कि टैंकर बुलाएंगे और नालियों को बास आती थी, नालियाँ नहीं उठ से जा रही कुछ नहीं. अभी अभी यहाँ का पानी को आया, हम पानी होना हमारे घर जाए डीपीपीओ को भी होना. हाँ, गाँव में से हमको डीपीओ ना प्रेशर. तो तुमको क्या हो गया था, कहाँ गिरे तुम पानी के लिए? पानी लाते लाते गिर गया, क्या करेंगे फिर? पानी का बहुत बहुत मसला है बोला. अभी क्या बोलना है तुम्हारा? अभी क्या, अभी तुम वो साहब के मिले वगैरह जाएंगे नहीं यहाँ से? उनको बोले क्या आपने? अभी अंदर जा गए थे क्या तुम? नहीं गए. अंदर जाने दीजिए. ठीक है. पाणी भरपूर आहे पण आम्हाला पाणी भेटत नाही आमच्या गावात. हमेशा चालू जशी ही राहिली तशी सरकार म्हणलं ढाले. आमच्या गावात कोणीच येत नाही, आजपर्यंत कोणीच नाही आलं. आज आमच्या इथं आले ते साहेब ढाले साहेब बाई उरायला म्हणून तहसीलवर. आज कसे आले? आजपर्यंत नाही आले. त्याही तर कोण नाही दिसलं. कास्तकार लोक सगळे मोटर लावून देते आमच्या इरीचं. हे नाही, तुम्ही आजपर्यंत याच्याबद्दल मागणी केली नाही का कोणाला? आतापर्यंत आता सध्या पाणी भरता कुठून तुम्ही? कुठं? 200 रुपये मजुरी करतो आम्ही दिवसभर. वारात मरतो 3.5 टँकर वाला का आमचे लेकर पोसा का आम्ही काय करा? आता आता कशासाठी आले तुम्ही? आता काय म्हणणार? कोणाला भेटणार आहे तुम्ही आता इथे? हो का? मग काय म्हणते, भेट झाली नाही का अजून? साहेब गेला म्हणा. अशी महिला पुरुषांची भूमिका होती. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने कंपनीकडून पोलिसांना पाचारण करण्यात आले. कारंजा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक निलेश मिश्रा, डीबी जमादार मयुरेश तिवारी, उमेश सचाणे, ASI शंकर जाधव व विदर्भ न्यूजचे वाशिम प्रतिनिधी अक्षय लोटे यांनी मध्यस्थी करून ग्रामस्थ व अभियंता ढाले यांच्या मध्यस्थी करून ट्रान्सफॉर्मरच्या पुढील प्रक्रियेसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करून असे अभियंता ढोले यांनी सांगितले. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.